या तिघाडी सरकारने कंत्राटी पद्धत नौकरी पद्धतीचा जी आर काढला, हा जी आर रद्द करावा। या शासनाचा उद्देश आहे की खासगी कंपनीमध्ये आपल्या तरुणांना रोजगार मिळवायचा आणि त्यांना गुलाम करायचं त्यांची मानसिकता दिसत आहे। आम्ही तो जी आर रद्द करावा। आपण बघतो की आपण आपल्या या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत। आता या राज्य सरकारच्या काळामध्ये आता शेतकऱ्याच्या मुलांना नोकरी लागायची कुठलीही संधी नाही। आम्ही या ठिकाणी गाढवांना निवेदन दिलेलं आहे की ह्या गाढवांनी काढलेला जी आर आहे आणि आम्ही निवेदन दिलेलं आहे की हा जी आर रद्द करावा आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी। आपण बघतो की आमदारांना जोपण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च केले जातात। जाहिरातीवर शिंदे फडणवीस पवार सरकारने 52 कोटी रुपये खर्च केले। शासन आपल्या दारी आणि जनता वाड्यावर या कार्यक्रमासाठी एका कार्यक्रमाला 10 कोटी रुपये खर्च करतात। हा या कार्यक्रमाची काटकसर करून त्यांनी सरळ सरळ शासकीय भरती काढावी आणि या महाराष्ट्रातील तरुण जे आहेत आणि बेरोजगार आहेत त्यांना नोकरी संधी उपलब्ध करून द्यावी। गाढवांचं काय प्रतिकात्मक केलं तुम्ही? कारण त्यांना सत्कृती द्यावी गाढवांनी, म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि आम्ही गाढवाला सांगितलं की बाबा त्यांना सत्कृती द्या आणि हा जी आर रद्द करावा, जो की आपल्या महाराष्ट्रातील सर्व बेरोजगारांना अतिशय घातक आहे, त्यांचं भविष्य अंधकारमय आहे। गाढवापेक्षा कमी बुद्धी आहे असं वाटतं? 100% म्हणायची काय सगळ्या लोकांना माहिती आहे। हा तिघडी सरकारने जो शासन निर्णय काढलेला आहे कंत्राट भरती करून घ्यायचा, त्यामध्ये क्लास 1 क्लास 2 कुशल अर्ध कुशल अशा भरत्या करून घेणार आहेत। त्याच्यामध्ये त्यांच्या संबंधित 9 कंपन्यांना त्यांनी कंत्राट दिलेला आहे। तर पारदर्शक कारभार राहावा म्हणून हा जे कंत्राट भरती करून घेणार आहे ते रद्द करून घ्यावा शासन निर्णय। आणि आपल्या महाराष्ट्रामधील जे बेरोजगार लोक आहेत त्यांना शासकीय नोकरीमध्ये भरती होण्यासाठी त्यांनी भरती करून घ्यावी। आणि त्यांनी मध्यंतरी एक जो भरती घेतली त्याला त्याची परीक्षा घेतली, त्याच्यामध्ये जवळजवळ 135 कोटी रुपये त्यांनी जमा करून घेतले आणि त्या 135 कोटी भरून घेतल्यानंतर आज त्यांनी कंत्राट भरतीचा निर्णय काढलेला आहे, तो त्यांनी तत्काळ रद्द करण्यात यावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो। काय केलंय तुम्ही नेमकं आज? आज आम्ही गाढवासाठी जी बुद्धी आहे या शासनाची, हे 3 गाढवं आणून आम्ही असं 1 फूट 2 हाफ ज्या पद्धतीने शनी कारभार चालवला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा, त्याच्या निषेधार्थ आम्ही गाढवाला निवेदन देऊन त्याचा निषेध केलेला आहे। कोणाला दर्शवलंय तुम्ही गाढवामध्ये? या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। ओके।